नमस्कार. 14 एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी सर्वांना शुभेच्छा. आणि ह्या जयंतीनिमित्ताने भाषण व निबंध स्पर्धांसाठी उपयुक्त असा व्हिडिओ आज आपण बघणार आहोत. 9वी ते 12वीच्या गटासाठी निबंध व भाषणासाठी विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत. चला तर मग जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत. डॉक्टर बाबासाहेब हा बोलण्याचा विषय नसून तो आचरणाचा विषय आहे, म्हणून त्यांचे विचार आपण स्वीकारून प्रत्यक्ष आचरणात आणले पाहिजे. आणि कोणताही देश म्हणजे एखाद्या जमिनीचा तुकडा नसून तर लोकांची एकात्मता आणि माणसाच्या माणुसकीचे अस्तित्व हवं. इट इज अन इझी टू गिव्ह अन एक्झाम्पल, बट इट इज डिफिकल्ट टू बिकम अन एक्झाम्पल. अमेरिका, रशिया या महासत्तेचे आपण उदाहरण देतो, पण स्वतःच्या महासत्तेचे उदाहरण बनले आहोत का याचा विचार आपण करायला हवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या देशातला शेतकरी हा संपन्न आणि आत्मनिर्भर पाहिजे आहे. त्यांचा विद्यार्थी हा भारतासाठी जगणारा पाहिजे आहे. भारतातले लोक त्यांना विज्ञानवादी असायला हवेत. भारतामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्याय त्यांना पाहिजे आहे. स्त्रियांचा सन्मान त्यांना लोकांनी केलेला हवा आहे. त्यांना जातीवाद नको आहे. सर्व मानव जन्मता समान आहेत. देश त्यांना महासत्ता हवा आहे. लोकशाही आज जी ठोकशाही सामान्यांना वाटते, ती लोकांनी चालवण्यापेक्षा ती लोकांसाठी चालवली जात आहे असा विश्वास लोकांमध्ये हवा आहे. डॉक्टर बाबासाहेबांची लोकशाहीची व्याख्याच लोकांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय जीवनात क्रांतिकारक बदल घडून आणणारी शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही होय अशी आहे. म्हणजे लोकांच्या जीवनात परिवर्तनकारी बदल घडणे हेच बाबासाहेबांच्या लोकशाहीचे ध्येय आहे आणि आपण ते पूर्ण करायला हवे. शेती आणि शेतकऱ्यांविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाकीत केले होते ते आजही लागू पडते, किंबहुना त्याची गरज तेव्हापेक्षा जास्त आहे. डॉक्टर बाबासाहेब म्हणाले होते की भारतीय शेती ही आजारी पडली आहे. शेतीसाठी शासनाने पुढाकार घ्यायला हवा. शेतकऱ्याने शेतीवरचा बोजा कमी करण्यासाठी आपल्या मुलांना शिक्षण देऊन उद्योगधंदा सुरू करायला हवा. आणि सर्वात महत्त्वाचं, शेतीला आपण उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे. त्याच्या उत्पादनाला आपण उद्योगाच्या उत्पादनाचा भाव द्यायला हवा. नाहीतर एक दिवस असा येईल की शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागेल. आणि आज तेच तर घडत आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत आणि ते आत्महत्या करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते. त्यांनी समानता, स्वतंत्रता, समान काम, समान वेतन, महिलांना मतदानाचा अधिकार या गोष्टींसाठी सतत पुढाकार घेतला. त्यांचे कार्य केवळ दलित समाजापुरते मर्यादित नसून ते एक व्यापक स्वरूपाचे होते. पूर्वीच्या काळी अनेक भेदाभेद होते.
परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या विचार मंथनामुळे आज परिस्थिती बरीच सुधारलेली आहे. आज आपण जातीभेद, भेदाभेद, गरीब श्रीमंत हे सारे बाजूला ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारताला प्रत्यक्षात साकारण्यासाठी झेपावत आहोत. त्या काळात द्रष्टेपणा व कर्तेपणा असलेल्या फार थोड्या नेत्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेता येईल. भेदाभेद, भेदभाव, पण तो कोणत्याही स्वरूपाचा असो, तो भारताच्या प्रगतीसाठी मारक ठरेल हे त्यांना त्या काळी उमगले होते. त्या काळी ह्या भेदाभावातून समाजाला बाहेर काढण्यासाठी आंबेडकरांनी पावले उचलल्यामुळे आजच्या समाजाची परिस्थिती चांगली आहे. अन्यथा आपण सामाजिक पातळीवर पुढे गेलो नसतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या विचार व संघर्षातून भारताचे स्वप्न पाहिले आणि ते बहुतांशी आज साकार झाल्याचे दिसत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारताचे स्पष्ट चित्र आज खरोखरच साकार झाले आहे. परंतु त्यांच्या स्वप्नातील तो भारत अजून प्रगतीपथावर नेण्यासाठी भारताचा एक नागरिक म्हणून प्रत्येकाला प्रयत्न करायला हवेत आणि भारताला प्रगतीच्या यशाच्या शिखरावर घेऊन जाणे हीच खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली असेल. अशा प्रकारे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत या विषयावरील निबंध व भाषणासाठी आपण आशय मांडू शकतो. तुम्ही तुमचेही काही विचार यामध्ये समाविष्ट करा. तसेच अजूनही वेगवेगळ्या विषयांवरील निबंध आणि भाषणासाठीचे व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी आमचे हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी जाणून घ्या. धन्यवाद.